आज के विज्ञान और तंत्र ज्ञान के युग में नए नए आविष्कार सामने आ रहे हैं। ऐसे ही शिवाजी विज्ञान महाविद्यालय के छात्र ने अपने संशोधन से नया आविष्कार किया है। बाजार से 10,000 रुपयों से अधिक भारी कीमत वाला वॉशिंग मशीन खरीदना गरीब व ग्रामीण क्षेत्र के व्यक्ति के बस की बात नहीं है। इसीलिए केवल 2,500 रुपयों में वॉशिंग मशीन साकार करने का आविष्कार यश प्रमोद पुरी ने किया है। यश पुरी ये बीएससी द्वितीय वर्ष का छात्र है, जिसने महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर दिलीप हांडे व डॉक्टर एसपी इंगोले के मार्गदर्शन में ये आविष्कार किया। स्मार्ट डायनेमिक वॉशर नामक ये मॉडल फिलहाल दुनिया का सबसे सस्ता वॉशिंग मशीन है। अन्य मशीन्स की तुलना में काफी हल्का रहने के साथ साथ इसमें केवल 90 वैट की ऊर्जा ही लगती है, ऐसी जानकारी यश पुरी ने दी। तो वस्तु असावी असं वाटते, परंतु यामागचं कारण शोधलं की आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी असे इलेक्ट्रॉनिक वस्तू का नसतात, तर त्यामागे आपल्याला लक्षात येतं की त्यांची प्राईस खूप महाग असते आणि शेवटी ब्रँडिंग आणि कॉस्ट हा टॅक्सेशन ह्याचा कॉस्ट आपण गृहित धरला तो दुप्पट असतो आणि त्यामुळेच ते घेऊ शकत नाही। त्यामुळे आपण इथे लो कॉस्ट एनर्जी इफिशियंट असे इलेक्ट्रिकल ही स्मार्ट डायनॅमिक वॉशर तयार केली आहे। आपल्याला मार्गदर्शन म्हणून लाभलेले डॉक्टर डी व्ही हांडे सर, डॉक्टर एस पी इंगोले मॅम आणि आमचे प्राचार्य डॉक्टर विजय ठाकरे सर आणि एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचे श्री गवई सर यांचं मार्गदर्शन आहेच। त्याचबरोबर आम्ही ही मेक इन इंडिया इनिशिएटिव्हवर आधारित अशी ही मशीन बनवली आहे। यामध्ये लो एनर्जी इफिशियंट जरी असून यामध्ये आपण सगळी भारतीय बनावटीची असल्यामुळे प्रत्येक वस्तू एकूण एक वस्तू याची भारतातली आहे आणि हे मला सांगताना अभिमान वाटतो। मशीन सामान्य व्यक्तीपर्यंत फक्त 2500 रुपयापर्यंत पोहोचेल आणि याला अजून आम्ही कमी करण्यासाठी आमची एक्सपर्ट टीम अभ्यास करते आणि याचबरोबर ती बाकी वॉशिंग मशीनपेक्षा पण उत्कृष्ट अशी 200 RPM, त्याचबरोबर याला डिटर्जंट पण बाकी वॉशिंग मशीनला जे महागीचं मॅटिक डिटर्जंट लागतं ते न लागतं, इथे आपण साधा कोणता पण डिटर्जंट वापरू शकतो। त्याचबरोबर असे विविध प्रकार आहे, यामध्ये आपण तिथे मोड सिलेक्टर पॅनल दिलेलं आहे। त्याचबरोबर आपण इथे पूर्ण वॉशिंग मशीनसारखं इव्हन त्यापेक्षा उत्कृष्ट असं आपण इथे तयार केलेलं आहे। हाल ही में हुए आविष्कार स्पर्धा में इस प्रोजेक्ट को रखा गया था, जिसे संशोधकों की काफी सराहना मिलने की बात डॉक्टर दिलीप हांडे ने कही। तत्कालीन राज्यपाल SM कृष्णा यांनी सुरू केलेली ही एक ऍक्टिव्हिटी आहे आणि या आविष्कार ऍक्टिव्हिटी मध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्यामध्ये सुप्त गुणांचा जो त्यांच्यामध्ये जे काही गुण असतात त्या गुणांना वाव मिळण्यासाठी ते प्रत्येक जण आपापलं प्रदर्शन करत असतात। आतापर्यंत आविष्कारचे इव्हेंट झालेले आहे, त्यामध्ये संशोधन प्रदर्शित झालेलं आहे, पण यशपुरी नावाच्या मुलांनी जे काही संशोधन केलेलं आहे ते संशोधन हे समाजाभिमुख संशोधन आहे। त्यांनी कमीत कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीचं क्लॉथ वॉशिंग मशीन बनवलेली आहे आणि ही निश्चितच वॉशिंग मशीन जी आहे हे सर्वसामान्य जनतेला आणि गरीब लोकांना फायद्याची ठरेल। तर आविष्कार हा इव्हेंट जो आहे आपल्या महाविद्यालयामध्ये 2 वर्षापासून जिल्हास्तरीय प्रमाणात राबवण्यात येत आहे आणि या आविष्कार इव्हेंटमधून विद्यार्थ्यांना हे एक प्रकारचं डायस निर्माण झालेलं आहे।